एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल होतात आणि नुकसान सुद्धा होतंय. खासगी प्रवासी वाहतूक करणारे जास्त पैसे घेऊन प्रवाशांची लूट करतात. दिवाळीनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या सामान्यांना त्याचा फटका बसतोय. बुलढाणा ते शेगाव एसटीचं भाडं 115 रुपये आणि खासगी वाहनानं 200 रुपये लागतात, तर बुलढाणा ते लोणार एसटीचं भाडं 140 रुपये आणि खासगी वाहनाचं भाडं हे 300 रुपये. जळगावातल्या एसटी कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरू केलंय. एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावं आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा या मागण्यांसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी हा एल्गार पुकारलाय. पण राज्य सरकार गंभीरपणे विचार करत नसल्यामुळे नाईलाजानं हे आंदोलन करत असल्याचं जळगावातल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्याच डेपोमधल्या एसटी गेल्या 8 दिवसांपासून बंद आहेत आणि खासगी बसेसची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न अनेकांसमोर आहे. बससेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे बस डेपोमध्ये शुकशुकाट आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एसटी बस सुविधा ही सुरळीत सुरू आहे आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बस सुविधा सुरू असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कर्मचारी संघटनांकडून या दोन्ही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे हाल होऊ दिले नाहीयेत. ऐन दिवाळी सणाच्या काळामध्ये मुंबई पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना सुरळीत सेवा दिली जाते. हिंगोली जिल्ह्यामध्ये एसटी कामगारांचं बेमुदत कामबंद आंदोलन हे सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. कळमनुरी आगारामध्ये वाहक म्हणून कर्तव्यावर असलेल्या रमेश टाळीकुटे यांनी उंदीर मारण्याचं औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळेवर पगार होत नाही, पुरेसा पगार मिळत नाही, आंदोलनाची कोणी दखल घेत नाही आणि त्यामुळे या वाहकानं हे टोकाचं पाऊल उचललं. बीडच्या बसस्थानकामध्ये एका चालकानं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमोल कोकटवाड असं त्याचं नाव आहे आणि मूळचे परभणीचे आहेत आणि गेल्या 2 वर्षांपासून बीड आगारामध्ये चालक म्हणून ते कार्यरत आहेत. तेही कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मागण्या मान्य होत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समितीची सरकारची आता तयारी आहे आणि मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापण्यास तयार आहे. राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये ही माहिती दिली आणि समितीचा GR आल्याशिवाय हा संप मागे घेणार नाही असं संघटनांचं म्हणणं आहे. जालना जिल्ह्यातल्या 4 डेपोमधल्या एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जातात, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. अंबड आणि परतूर आगारातल्या एसटी कर्मचारी या संपात सहभागी झाल्यानं जालन्यामध्ये प्रवाशांचे हाल झाल्याचं दिसतंय. त्यामुळे जिल्ह्यातल्या एसटी सेवा आता पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आता निम्मा संपत आला तरी देखील थंडी अजून मुंबईमध्ये आलेली नाही आहे. मुंबईमध्ये सध्या धुरकं पडतंय आणि या वातावरणामुळे मुंबईमध्ये खोकल्याची साथ आहे. पुढचे 2 दिवस धुक्याचा प्रभाव राहून मुंबईची दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे आणि वातावरणातल्या बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झालाय. अनेकांना घशाची खवखव, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झालाय. NCB SIT दिलेल्या 6 केसेसचा तपास पुन्हा होणार आहे आणि सगळ्या केसेसची SIT पुन्हा चौकशी करणार आहे. NCB सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आर्यन खान आणि समीर खानसह इतर आरोपींना NCB पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहे. आर्यनला सोडवण्यासाठी पैशांची डील झाली असा खळबळजनक आरोप केला सुनील पाटील यांनी. सुनील पाटील हेच ड्रग्ज प्रकरणामध्ये मास्टर माइंड असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केला होता आणि सुनील पाटील यांनी आर्यनची अटक, पैशांची डील, कोणी पैसे घेतले, काय ठरलं होतं याबद्दल अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना पुन्हा ED कोठडी सुनावण्यात आली. ED हायकोर्टामध्ये न्यायालयीन कोठडीला आव्हान दिलं होतं. सेशन्स कोर्टानं शनिवारी देशमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्याला ED पुन्हा आव्हान दिलंय. हायकोर्टानं ED मागणी मान्य करत देशमुखांना 5 दिवसांची ED कोठडी दिली आहे. कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी लाल चौकी परिसरामध्ये आंदोलन छेडलं. सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपटवून घोषणाबाजी केली. लाल चौकीतलं सिग्नल वाहन चालकांसाठी त्रासदायक असल्याची तक्रार आहे आणि सिग्नल समोर पथदिव्यांचा खांब हा आडवा येत असल्यानं
वाहन चालकांचा गोंधळ उडतो, सिग्नल दिसत नाही, दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात सुद्धा होतात। संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर अलोट गर्दी केली होती। सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। देवस्थानच्या वतीनं कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन दिलं जात आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यातल्या वाकडीत जागरण गोंधळ पार पडला। गेल्या 30 वर्षांपासून भाऊबीजेच्या दिवशी जागरण गोंधळ घालण्याची ही प्रथा आहे आणि जवळपास 1500 वर घट मांडले होते। येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करत खंडोबाच्या मंदिरामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या पुरातन मंदिराचा 1991 साली जीर्णोद्धार झाला। शिर्डीत रविवारी साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली, मात्र प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा लाभ हा अनेकांना घेता आला नाही। अनेकांना कळसाचं दर्शन घेऊन माघारी परतावं लागलंय। साईबाबा संस्थानं 10,000 मोफत आणि 5,000 सशुल्क ऑनलाईन पासेस सुरू ठेवलेत आणि सकाळच्या सत्रामध्ये मोफत पासेसचा कोटा संपला होता। दुपारनंतर केवळ पेड पासेस मिळत होते। ज्योतिबाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांनी गर्दी केली होती। कोरोना संकटामुळे अजूनही जिल्ह्यातल्या मंदिरांमध्ये लहान मुलांना प्रवेश दिला जात नाहीये। सहकुटुंब आलेल्या भाविकांना चिमुकल्यांना कुठे सोडायचं हा प्रश्नच उद्भवतोय, त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर वादावादीच्या देखील घटना घडतात आणि त्यामुळे इतर मंदिरांप्रमाणे लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भाविकांकडून होती। शिर्डी शहरामध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवतोय। शिर्डीत सावळी विहीर इथं एकमेव सीएनजी पंप आहे आणि त्यानंतर नाशिक किंवा पुणे जिल्ह्यातल्या आळेफाटा इथे सीएनजीचा पंप आहे। शिर्डीला दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। केंद्रानं आता कर कमी केल्यानंतर राज्य सरकारनं सुद्धा कर कमी करण्याची मागणी होती आणि त्यासाठी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडियानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय। इतर अनेक राज्यांप्रमाणे इंधनावरचा व्हॅट हा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली। सणासुदीच्या काळामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी असल्याचं दिसतंय। देशामध्ये 10,853 नवे कोरोना रुग्ण आढळलेत आणि दुसरीकडे दिवसभरामध्ये 12,432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। मागच्या 24 तासांमध्ये देशात 260 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आणि या घडीला देशभरात 1,44,845 रुग्ण उपचार घेत आहेत। दिल्लीत ऐन दिवाळीमध्ये वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण आता नद्यांच्या प्रदूषणानं सुद्धा कहर केला। दिल्लीतल्या यमुना नदीमध्ये सध्या पांढऱ्या फेसाचे मोठमोठे पुंजके पाण्यावर तरंगताना दिसतात, पण हा फेस रसायनांमुळे तयार झालेला आहे आणि हा विषारी फेस आहे। महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। चेन्नई शहरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय, तर चेन्नईमध्ये काही ठिकाणी जोरदार वारे आणि पावसानं झाडं पडली आहेत। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी झाडं बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली आहे। चेन्नईमध्ये अजूनही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 12 वर्षांच्या एका चिमुकलीनं माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं सुंदर असं एक रेखाचित्र साकारलंय आणि 6वी शिकणाऱ्या या चिमुकलीनं रुबिक क्यूब या खेळातल्या क्यूबचा वापर करत अब्दुल कलाम यांचं हे चित्र साकारलंय। तामिळनाडू राज्यातल्या रामेश्वरम शहरामध्ये तिचं हे चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलंय आणि अवघ्या 12 वर्षांच्या या चिमुकलीच्या कौशल्याचं सर्वजण कौतुक करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जगातले लोकप्रिय नेते ठरलेत। अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टंट या संस्थेनं केलेल्या सर्वेमध्ये जगातल्या 13 राष्ट्रप्रमुखांच्या यादीमध्ये मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वाधिक 70% रेटिंग मिळालंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेही या यादीमध्ये मागे पडलेत।
प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं पुन्हा परळीमध्ये ठुमके लगावले. निमित्त होतं धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाचं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाहीये तर कोरोनाचं सावट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मंत्र्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा कितपत योग्य अशी चर्चा रंगली. यापूर्वी 2018 नाथ फेस्टिवलमध्ये सपना चौधरीच्या तरी अखियो का हे गाण्यानंतर धनंजय मुंडेंवर टीका झालेली होती. सांगलीतल्या आटपाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप पडळकर समर्थकांनी केला. तर गोपीचंद पडळकरांचे भाऊ आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी पंचायत समिती सदस्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीवर चर्चा झाली आणि भाजपसाठी या निवडणुका म्हणजे सेमी फायनल मानली जाते. या बैठकीमध्ये कोरोना काळामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारामध्ये पालघरच्या एका मच्छीमाराचा मृत्यू झालाय. श्रीधर चांबरे असं त्याचं नाव आहे आणि वड्राई गावातले ते रहिवासी होते. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छीमार संघटनेच्या वतीनं करण्यात आली. गुजरातच्या ओखा बंदरातून एक मच्छीमार नौका निघालेली होती आणि ही नौका पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरताच पाकिस्तानी सैन्यानं बेछूट गोळीबार केला. टी20 वर्ल्ड कप मधलं टीम इंडियाचं आव्हान आता संपुष्टात आलंय. न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर 8 विकेट्सनं विजय मिळवलाय आणि अफगाणिस्तानच्या पराभवामुळे भारताच्या अपेक्षांवर पाणी फिरलं गेलंय. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये आता पोहोचली आणि न्यूझीलंड अफगाणिस्तान मॅचमध्ये अफगाणिस्ताननं 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 124 रन्स केले तर न्यूझीलंडनं 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये हे लक्ष्य अगदी सहज पार केलं. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळी.